पेक्षा कमी उसळी आपण पाहतोय। तर या आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तरी खेळपट्टीने पहिल्या सामन्यात 70 धावा पाहिल्या, त्यानंतर धावांची गती कमी कमी होत गेली, 58, 45, 34 अशी धावसंख्या आपण 53, 34 अशी धावसंख्या आपण पाहिली या मैदानावरती। तर मनोज रवीसाठी हा चेंडू ऑन साईडला जातोय, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज, एक धाव इथे पूर्ण। तर पहिल्या सामन्यात 70 धावा, दुसऱ्या सामन्यात आपण 58 धावा पाहिल्या, तिसऱ्या सामन्यात 53, चौथ्या सामन्यात 55, मात्र या पाचव्या सामन्यात आपण सर्वात कमी धावसंख्या पाहिली। म्हणजे ही खेळपट्टी जर आपण पाहिली तर फलंदाज आणि गोलंदाजांना साथ देणारी, म्हणजे ही खेळपट्टी सर्व धर्म समभाव अशी खेळपट्टी आपण पाहतोय। अतिशय चांगली खेळपट्टी या ठिकाणी बनवण्यात आली आहे आणि पाऊस पडल्यानंतर या खेळपट्टीला पूर्णपणे कव्हर करण्यात आलं होतं, ताडपत्रीचा वापर करण्यात आला आणि खरोखर कौतुक करावं लागेल, कारण जर पाहिलं तर पाऊस 2 दिवस निश्चित सातत्याने रिमझिम पाऊस सुरू होता, आउटफील्ड खूप ओली झाली होती। आज सकाळी आम्ही आल्यानंतर या ठिकाणी आउटफील्ड ओलसर आम्ही पाहिली, मात्र त्यानंतर सूर्यदेवतेने निश्चित या ठिकाणी उपस्थिती दाखवून ही आउटफील्ड या ठिकाणी सुकवली गेली। हा चेंडू ऑन साईडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी, ग्रेट शॉट। विशालच्या बॅटमधून आलेला षटकार, विशालच्या बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय प्रतिभावंत खेळाडू हा चेंडू। आता मात्र कमबॅक करताना मनोज हा चेंडू वडले स्पॉटवर फेकला, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो यष्टी रक्षकाच्या भूमिकेत, संघनायक विशालला आपण पाहू शकता। डॉट चेंडूने कमबॅक, धावसंख्या धावफलकर पाहतो आपण, यावेळेस 7 धावा। पुन्हा एकदा मनोज पंजनच्या डाव्या बाजूने हा चेंडू, यावेळेस मात्र स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, पंजनचा इशारा 7 धावांचा, गुड शॉट। अतिशय चांगलं गाणं निश्चितच आशिष मात्र या व्यासपीठाची शोवाडत असताना, सुप्रसिद्ध गायक म्हणून ज्यांची ख्याती आहे, ज्यांच्या माध्यमातून अनेक सुपरहिट गाणी गायली गेली, स्वरबद्ध झाली त्यांच्या आवाजात, त्यातलंच हे गाणं सादर केलं। यावेळेस कॉट बिहाइंड स्ट्रॉंग अपील, या ठिकाणी मात्र पंच तटस्थ, कोणत्याही दबावाला बळी पडत नाही आणि इथे मात्र अपील फेटाऊन लावलंय आणि फलंदाज मात्र सुरक्षित क्रीजवरती आपण पाहतोय। तर षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलंय, धावसंख्या धावपळकर पाहतोय आपण, यावेळेस 13 धावा, पहिले षटक संपलेले। आमच्यासोबत सातत्याने चांगलं गुणलेखन करत असताना सोमनाथ माद्रे, अगदी पहिल्या सामन्यापासून अतिशय चांगली भूमिका गुणसंख्याक लेखकाची। गणेश पाटील देखील जॉईन झाले होते, मात्र त्यानंतर भास्कर पाटील यांनी देखील चांगलं योगदान दिलं। त्याचबरोबर आमचे DCW आमचे ऑपरेटर या ठिकाणी जर पाहिलं तर हरिदास पाटील हे देखील या ठिकाणी आहेत। तर आपण पाहिलं तर अतिशय चांगली संकल्पना, DCW टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय आणि नवीन नवीन आयडियाज, नवीन नवीन संकल्पना आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक बसल्या त्यांच्यासाठी घेऊन येत असताना इंटरनॅशनल लेवलचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्कोअर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळते। बॅटिंग लाईनअप तुम्ही पाहू शकता, कोणता फलंदाज कितव्या नंबरवर आला आहे, कोणत्या फलंदाजाने किती धावसंख्या केली आहे, किती चेंडूंचा सामना केला आहे, कोणत्या गोलंदाजाने कशा प्रकारची गोलंदाजी केलेली आहे, किती षटकार लागल्या स्पर्धेमध्ये, किती चौकार लागले आहेत, कोणी सर्वात जास्त चौकार लगावलेत, कोणी षटकार लगावलेत, कोणाची धावसंख्या जास्त आहे, अगदी सोपं करून ठेवलं आहे काम जर पाहिलं तर स्कोरच या ठिकाणी। कारण जर आपल्याला पाहायला आपण जर पाहिलं तर वैयक्तिक पारितोषिक आपल्याला काढायचे असतात, मात्र या टेक्नॉलॉजीचा वापर होतो आहे। त्याचबरोबर आपण इंडिया क्रिक हे ॲप्लिकेशन जर तुम्ही डाउनलोड केलं तर तुम्हाला निश्चितच पूर्णपणे डिटेल लाईव्ह स्कोर तुम्ही निश्चितच पाहू शकता। तर दुसरं षटक यावेळेस घेऊन येतो मैदानावरती, अविनाशचा वापर केला आहे संघनायकाने पॉवर प्लेमध्ये। तर पहिल्या षटकात 13 धावा आल्या, 1-2 षटकार आपण पाहिले, 3 चेंडू डॉट पाहिले, 1 सिंगल पाहिली, तर चांगलं षटक, 3 चेंडू चांगले होते, मात्र 3 चेंडूत 13 धावा आल्या। तर विशाल मैदानावरती आपण पाहतोय 2 षटकार त्याच्या बॅटमधून अतिशय चांगली कामगिरी, मॅग्निफिसेंट परफॉर्मन्स दाखवलेला जर पाहिलं तर वाकलेन ट्रॉफीमध्ये। त्यानंतर हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साईडला पूल केला चेंडू, पंचांचा इशारा षटकार।
तर अतिशय चांगला स्ट्रोक बघा, रिव्हर्सचा वापर केला गेलाय. त्यावेळेस मात्र चेंडू ऑन साईडला आपण पाहतोय, रिव्हर्सचा वापर केलाय रवीने. अतिशय चांगलं टायमिंग, रिव्हर्स स्ट्रोक खेळण्यासाठी सराव तुमच्याकडे फार महत्वाचा आहे, चेंडूची निवड फार महत्वाची आहे, तुमचा बदल आली ते फार महत्वाचं. हा चेंडू यावेळेस मात्र थोडक्यात बसावले, बघा चेंडू निश्चितच या ठिकाणी शरीराला स्पर्श करून एसट्यांच्या जवळपास आपण पाहायला जाताना, मात्र इथे डॉट चेंडू कमबॅक करताना अविनाश आपण पाहतोय. पहिला चेंडू समोर फेकला फुलर लेनचा, मात्र त्या चेंडूवर रिव्हर्सच्या माध्यमातून षटकार वसूल केला, मात्र त्यानंतर अविनाशने कमबॅक केलाय. तर अविनाश पुन्हा एकदा ओवर द विकेट. हा चेंडू यावेळेस शफलून खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी राज, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव इथे मिळते, एका धावेने धाव फुलक पुढे सरकताना आपण पाहतोय 20 धावा. तर दुसरं सत्र या ठिकाणी सुरू आहे, दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना मैदानावरती रंगताना आपण पाहतोय, गावदेवी खार्डी वर्सेस जय हनुमान दातिवली. तर आगामी काळात खार्डीच्या माध्यमातून, गावदेवी खार्डी संघाच्या माध्यमातून खार्डी चषक 12 ते 17 डिसेंबर दरम्यान आपण पाहू शकता क्रिकेटचा महासंग्राम. यावेळेस मात्र हा चेंडू टप्पा पडल्यानंतर निघून जातोय एस टी रक्षकाच्या हातात डॉट चेंडू. त्यानंतर आपण पाहू शकता वडवली एक ते देखील 9-10 तारखेला एक स्पर्धा आपण पाहू शकता. त्यानंतर हेदुटणे ते देखील एक स्पर्धा आहे. त्यानंतर चिकनगड ट्रॉफी 11 ते 14. हा चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय रोहन, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो. एक धाव इथे पूर्ण करताय, धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 21 धावा. तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला, मात्र त्यानंतर 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा, 2 चेंडू डॉट, 2 सिंगल्स पाहिल्या. अतिशय सुरे कमबॅक अविनाश, आता स्ट्राईकला रवी. हा चेंडू या बीमार चेंडूला हुक केलाय, फाईन लेग सीमारेषे बाहेर, पंचांचा इशारा येतोय नो, आणि एकूण 5 धावा मात्र या ठिकाणी मिळतील. निश्चितच नो चेंडू जो आपण पाहतो, बीमरचा वापर केला इथे, नो चेंडू घोषित केला आणि फ्री हिट मिळणार. तर फ्री हिटचा बघूया फायदा घेत आहेत का. तर फ्री हिटवर तुम्ही फक्त धावचित होऊ शकता, हँडल द बोल्ड आउट होऊ शकता, तर छेलचित तुम्ही या ठिकाणी निश्चितच होऊ शकत नाही. बघूया हा चेंडू पूल केला, क्षेत्ररक्षक जॅज करतोय, फ्री हिट आहे, फलंदाज निश्चितच बाद नसेल. आणि इथे फक्त 1 धाव इथे मिळते, बघा फ्री हिटचा चेंडू होता त्यामुळे इथे रवी बचावलाय. तर 1 धाव इथे मिळते, धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 26 धावा. तर षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी संपलेले. धाव संख्या धाव फलकावर 27 धावा, पहिल्या षटकात 13, या षटकात 14. रन रेट आपण जर पाहिलं तर करंट रन रेट या ठिकाणी जर पाहिलं तर 13.50 प्रति षटकामागे. याच गतीने जर पुढची 3 षटकं खेळून काढली तर 65 पेक्षा जास्त धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. मात्र बघूया पॉवर प्ले संपल्यानंतर कशा प्रकारची गोलंदाजी, कशा प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तर स्ट्राईकला यावेळेस रवी जो सलामीला आलाय, जो खेळतोय यावेळेस आपण पाहिलं तर 12 धावांवर नाबाद खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला 13 धावांवर विशाल नाबाद खेळतोय. अक्षय हा चेंडू अतिशय सुरेख, टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय हा चेंडू, बाहेर निघतोय. पहिल्या सामन्यात जबरदस्त कामगिरी, लाजवाब गोलंदाजी दाखवली होती गोलंदाज अक्षयने. पुन्हा एकदा अक्षयचा वापर केला गेला तिसऱ्या षटकामध्ये. तर अक्षय पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट, स्ट्राईकला रवी. रिदममध्ये या ठिकाणी बिघाड, रनवेमध्ये थोडासा निश्चितच या ठिकाणी प्रॉब्लेम झालाय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेट,
उलटा चेंडू ऑन साइड ला फ्लिक केला आहे, बॉटम एंड चा वापर, चेंडू डीप मध्ये फाइनल च्या दिशेने, फुटवर्क चा अतिशय चांगल्या प्रकारे वापर अविनाश ने केलाय, चेंडूला आठ ढकललाय आणि या दरम्यान मात्र दोन धावा इथे पूर्ण केल्या, दोन धावा आपल्या संघासाठी इथे वाचवल्या गेल्या आणि क्रिकेट मध्ये धावा वाचवणं म्हणजे धावा भरवण्या समान असतं आणि इथे मात्र या दोन धावेने धावफलक आपण पाहतो, धावफलकावर 29 धावा। तर अक्षय पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने स्ट्राईकला रवि अतिशय चांगली फलंदाजी करत असताना या मैदानावरती संघाच्या धावसंख्येमध्ये भर टाकत असताना आपलं योगदान देत असताना हा चेंडू पूल केलाय, समोर क्षेत्ररक्षक जज करतोय रोहित आणि इथे मात्र फलंदाज रवी आणि हा पहिला धक्का लागतोय गावदेवी खाडी संघाला। तर रवी बाद होतोय, रवीने या ठिकाणी योगदान दिलेलं आपण जर पाहिलं तर 14 धावांचं योगदान त्याने दिलेलं आहे आणि रवी बाद झाल्यानंतर मैदानावरती जातोय सूरज फौजदार तिसऱ्या क्रमांकावर, अतिशय टॅलेंटेड फलंदाज सूरज, बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय विशाल मात्र यावेळेस हा चेंडू यावेळेस मात्र भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावर ना चेंडू सीमारेषे बाहेर, हाय अँड हँडसम षटकार। तर विशालला रोखणं कठीण जाते, धावसंख्या धावफलकावर 35, विशालच्या बॅट मधून आलेला तिसरा षटकार आपण पाहतोय, हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि जयेशने हा झेल अचूक टिपलाय आणि एक मोठ्या फलंदाजाला मात्र इथे तंबूचा रस्ता धरावा लागतोय। तर विशाल बाद होतोय, विशालने षटकार लगावला मात्र त्यानंतर इथे मात्र फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवलं, अक्षयने त्याला बाद केलं। तर विशालचं योगदान जर आपण पाहिलं तर यावेळेस विशालने 19 धावा, एकूण धावफलकावर ती धावसंख्या त्याची आपण पाहिली 19 धावा। तर मैदानावरती प्रल्हाद पाटील आपण पाहतोय, अतिशय चांगला फलंदाज प्रल्हाद देखील, हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र हा चेंडू डॉट फेकलाय, तर डॉट चेंडूने या षटकाची समाप्ती होते। तर धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 35 धावा, पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 14 आणि या षटकात जर आपण पाहिलं तर 8 धावा पाहायला मिळत आहेत। तर पहिल्या षटकात धावगती होती 13 ची, दुसऱ्या षटकात 13.50 ची आणि आता एकूण धावसंख्या पाहतोय आपण 35, म्हणजे 11.66 ची सरासरी या ठिकाणी राखलेली आहे तिसऱ्या षटका अखेर। तर दोन षटक शिल्लक असणार आहेत, या शेवटच्या दोन षटकामध्ये गावदेवी खाडी संघ किती धावसंख्येपर्यंत मजल मारतो हे पाहावं लागेल। मात्र दुसऱ्या बाजूला दातिवली संघ ज्यांनी बलाढ्याशा 4 षटकांचा सामना आहे निश्चितच, या ठिकाणी थोडस शेवटचं षटक आहे दुसऱ्या फेरीतलं, हा आपण पाहतो पहिला सामना 4 षटकांचा असणार आहे। तर एक षटक या ठिकाणी शिल्लक आहे शेवटचं, तर बघूया 35 धावा धावफलकावर शेवटच्या षटकामध्ये प्रल्हाद आणि सूरज किती धावसंख्येपर्यंत नेतोय। प्रल्हाद पाटील अतिशय टॅलेंटेड फलंदाज, मात्र प्रल्हादचा विचार केला तर काही कामानिमित्त तो फारसा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत नाही, त्याचा स्वतःचा निश्चित बिझनेस आहे त्यामुळे त्याला नोकरी वगैरे सांभाळून मैदानावरती आपण त्याला फार कमी पाहतो। मात्र प्रल्हादच्या नावावर अनेक विक्रम आहेत, अनेक इनिंग्स त्यांनी संघासाठी साकारले आहेत, मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये, षटकार चौकार लगावण्याची ताकद, असा एक अतिशय शैलीदार फलंदाज मैदानावरती। राऊंड द विकेट, हा चेंडू फुल टॉस ऑफ साईडला, चेंडू लॉंग अपच्या दिशेने गेलाय, एकच धाव इथे मिळते, गोलंदाज रोहनचा वापर केलाय, रोहन एक डावखुरा गोलंदाज आपण पाहतोय शेवटचं षटक हाताळताना। तर मात्र सूरज स्ट्राईकला येतोय, धावसंख्या संघाची धावफलकावर पाहतोय आपण 36 धावा, तर रोहन टू सूरज
अच्छा फुल टॉस मात्र लॉन्ग ऑफ क्षेत्ररक्षक त्याठिकाणी जज करतो आहे आणि सूरज बाजतो आहे अनिकेत त्याठिकाणी हा झेल टिपतो आहे आणि आणखीन एक धक्का गावदेवी विखाडी संघाला नवीन फलंदाज मैदानावरती जाताना आपण पाहतोय केतन मात्रे सूरज बाद होतोय याआधी आपण फिरकी गोलंदाजी पाहिली आता मात्र शेवटच्या षटकात स्लॉग ओव्हरमध्ये रोहनचा वापर केलाय आपण पाहतोय भारतासाठी निश्चितच बुमराचा वापर केला तर शेवटच्या षटकात भुवनेश्वर कुमारचा वापर केला यावेळी शॉर्ट ऑफ प्ले चेंडू पूल केला टिपिकल प्रल्हाद पाटील ब्रँडेड षटकार अतिशय चांगलं टायमिंग याच स्ट्रोकसाठी याच फटक्यांसाठी जाणला जातो हा फलंदाज आणि इथे मात्र आपला मनसुबा जाहीर करत असताना षटकाराने हा चेंडू आता मात्र सुरे कम बॅक मी म्हणेन इथे रोहनचा पहिले दोन चेंडू फुल टॉस फेकले त्यानंतर शॉर्ट ऑफ लाईन चेंडू फेकला आणि हा चेंडू जर आपण पाहिला तर खोलवर टप्प्याचा अतिशय चांगला चेंडू वेगाने फेकला आणि वेगवान गोलंदाजी खेळण्यासाठी तुमच्याकडे छाती हवी आणि फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी तुमच्याकडे कौशल्य असायला हवं आणि इथे मात्र प्रल्हाद पाटीलने अतिशय चांगला षटकार लगावला मात्र त्यानंतर हा चेंडू अतिशय सुरे कम बॅक यावेळेस रोहन दाखवत असताना लेफ्ट आर्म राऊंड विकेट पुन्हा एकदा या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहे धावसंख्या धावफलकावर 42 आपण पाहतोय तर पुन्हा एकदा हा चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून एक धाव वेगाने पूर्ण केलेली आहे अक्षयचं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला थ्रो ऑन दि स्टंप फक्त एक धाव इथे मिळते धावसंख्या धावफलकावर 43 धाव आपण पाहतोय तर शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू फलंदाज केतन मात्र यावेळेस स्ट्राईकला मात्र केतनच्या हिश्यामध्ये हा एकच चेंडू आणि एका चेंडूवर केतन किती धावा जमवतोय बघूया हा चेंडू यावेळेस मात्र अतिशय सुरक चेंडू डॉट चेंडूने मात्र या सत्राची या पहिल्या सत्राची इथे समाप्ती होते तर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 43 धावा तर गरज असणार आहे 44 धावांची यावेळेस मात्र जर पाहिलं तर आपण दातिवली संघाला तर धावगती धाव पूर्णांक 75 तर प्रति षटकामागे 11 धावांची धावगती दातिवली संघाला या ठिकाणी राखावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी मात्र खाडी संघाने पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला सामोरे जात असताना एकूण धावसंख्या 43 धावफलकावर लावलेली आहे मात्र ही 43 धावसंख्या बलाढ्य अशा दातिवली संघासमोर पुरेशी असेल का मात्र खाडी संघाची गोलंदाजी आपण पाहिले तर विशाल म्हात्रेसारखा एक अतिशय दर्जेदार गोलंदाज एक प्रतिभावंत गोलंदाज ज्या विशालने या स्पर्धेमध्ये तिसरी हॅट्रिक संपादित केली आणि 5 चेंडू डॉट फेकण्याचा विक्रम देखील नोंदवला आहे तो विशाल मात्र या मैदानावरती कशा प्रकारची गोलंदाजी करतोय तर खाडी संघाच्या फलंदाजाने 43 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत तर 44 धावांचं लक्ष आहे तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये उत्तरार्ध कशा प्रकारची कामगिरी हा इथे मात्र हे दोन संघ करतायत कोणता संघ इथे विजय होतो आणि कोणत्या संघाचं आव्हान संपुष्टात येतं खेळाचं दुसरं सत्र कशा प्रकारचं असणार आहे यावेळेस मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही परिवर्तन करतोय मी इथे विश्रांती घेतोय तुम्ही कुठेच जाऊ नका आत्रा यावेळेस उंबारली चषक 2017 खेळाचं दुसरं सत्र या ऐकूया आपण माणेरे गावचा एक जबरदस्त आवाज राहुल भोईरेच्या आवाजामध्ये तसेच मलंग टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय रामदास जीकडून येतं शुभ आगमन झालं त्याच्यानंतर आमचे जवळचे मित्र सुप्रसिद्ध संगीतकार गीतकार आशिष म्हात्रे आमच्या व्यासपीठ त्याच्यानंतर आमचे श्याम सुद्धा आमच्या सोबत आहेत एक चांगले व्यक्तिमत्व तो स्वागत असेल सातत्याने मलंगड विभागाची जिम्मेदारी त्यांच्यावरती आहेत आमचे मलंगड विभागाचे सर्वांचे लाडके सन्माननीय रामदासजी नाना ढोणे शुभ आगमन झालंय स्वागत असेल आपले दुपारच्या सत्रामध्ये आशिष म्हात्रे त्याच्यानंतर श्याम खूप सारे आमचे व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती आहेत तर सर्वांचं स्वागत असेल धन्यवाद विनोद दादा षटक क्रमांक
तरी की चिकन करी चिकन करी वरती एक स्पर्धा असेल 11 तारखेला. 11 तारखेची लास्ट भूषण थोडस लक्ष असू द्या आपलं कॅमेरामॅन. येस 11 तारखेची लास्ट या दरम्यान इथे उठले जातात आमचे आयोजक सचिन. तर अध्यक्ष आपण यायचे रामदासजी दोन्ही आपण या आशिष आपण यायचे. जर हातभार लावा जर लवकर लवकर होईल थोडस. तर पहिला सामना 11 तारखेचा वडवली बी विपक्ष उंबारली ठीक 9 वाजता पहिला सामना असेल. विशाल पाटील आणि एका बाजूला सचिन भोईर असतील. आपण गेम प्ले करूया. तर गोलंदाज पंकज चौधरी. दुसरा सामना नांदिवली विपक्ष निलजे. जीती इलेव्हन नांदिवली विपक्ष निलजे असा सामना असेल. दुसरा सामना ठीक 9:30 दरम्यान असेल. तिसरा सामना धवलेपाला विपक्ष वाडेघर या संघांमध्ये असेल. नक्कीच आशिष जवळचे मित्र आशिष मात्रे चांगले गायक खाडी गावाचे यांच्या शुभ असते दरम्यान लॉस्ट पडले आणि खांबाल पाडा चौथा सामना असेल. अजून काही लॉस्ट असेल आशिष जर आपण थांबायचं आदेश आपण जर थांबायचे. हा चेंडू विशालसाठी ऑन साईडला मारचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटचा कोणते 12 तारखेचे माफ करा 13 तारखेचे आहेत कारण का 12 तारखेला भिवंडी बॉल असेल. यस सचिन तर 13 तारखेचा पहिला सामना असेल सापाडे विपक्ष सहागाव तेच सचिन मात्रेचा संघ असेल. हा चेंडू दरम्यान मिस टायमिंग शॉट आहे फलंदाज बाद बिग विकेट पहिला सरच्या मैदानावर जातील संघाला. दुसरा सामना असेल जुनी डोंबिवली विपक्ष नवापाडा जे तुषार पाटील एका बाजूला दुसऱ्या बाजूला पिंट्या जोशी असेल. तिसरा सामना असेल गौरीपाडा विपक्ष जोविली करंदो एका दुसऱ्या बाजूला रवी मात्रे असतील. चौथी लढत गावदी वसार विपक्ष मोठा गाव नक्कीच ग्रामीणचे डोंबिवली विभागातील लॉस्ट होते. तर भिवंडी विभागातील काही सामने असतील त्याचे लॉस्ट नक्कीच पुढील प्रमाणे जे असतील आमच्यापर्यंत पोहोचले जातील. चिकनगरच्या मैदानावरती तुम्हाला म्हणजे टुर्नामेंट पाहायला भेटेल 11 तारखेला. तर स्पर्धेचं खूप देखण्यास आयोजन असेल. तर दरम्यान थोडासा बागफुटला जातो कारण सुरुवात चुकीची होती मैदानावरती जातील संघाच्या माध्यमातून. 44 धावांचा पाठलाग करत असताना चले आपण सामना असेल सापाडी विपक्ष काटई. दोन्ही संघात संघाने यायचं दुसऱ्या पैकी दुसरा सामना जय दुर्गा क्रिकेट संघ. भिवंडीचा बॉल असेल तुमच्यापर्यंत मी आता वीज अलॉसमेंट करतोय. भिवंडीचा बॉल असेल पहिला सामना 12 तारखेचा पहिला सामना बरोडी विपक्ष ठाकूरपाडा असेल. 12 तारखेचे लॉस्ट आहेत. दुसरा सामना भादवड विपक्ष वाघबिल म्हणजे मेघा गोंदलीचा संघ तुम्हाला पाहायला भेटेल. दुसरा सामना 12 तारखेची लॉस्ट भिवंडी टेमघर विपक्ष गोडसई. भावेश पवारला तुम्ही इंडेक्शन मध्ये बघू शकाल तिकडे. हा चेंडू स्क्वेअर मध्ये खूप चालला भागाची फलंदाज आउटफील पास आहे. चेंडू मागे क्षेत्र पोहोचला चेंडू बघता बघता फरार चौकार गुड शॉट. गोवा आणि दापोडे असा सामना असेल चौथा. यस नक्कीच माझ्याकडे पूर्णपणे लिस्ट आमच्या मध्ये पोहोचवा. धन्यवाद सचिन दादा पूर्णपणे लिस्ट तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा मी वाचून दाखवेल जे लॉस असेल ते. थँक्यू भूषण भूषणने सुद्धा मात्र खूप काळजी घेतली धन्यवाद. तुमचे कॅमेरेमन ते DCW मधून स्पर्धा कव्हर केलं. सामन्याकडे सामना खूप महत्वाचा बघतोय. एका बाजूला आपण बघितलं गावदी खाडी संघ तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान दातेवली संघ. बिग फाईट सामना मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला बघितलं जयेश बॅट साहेब खोलला नक्कीच नक्कीच नाणेपेकीसाठी यायचे सापाडे विपक्ष काटई. हा चेंडू खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी स्वतः बघितलं थोडस मात्र बाकफुटला गेले होते जागा बनवली शॉर्ट स्टेशन चेंडू मात्र विकेट चेंडूला खेळून काढलाय. चेंडूची फील होईल तोपर्यंत कंप्लीट 2 धावा पूर्ण होतील. नक्कीच विनंती असेल आमच्या व्यासपीठावरती श्री मलंगा टेनिस क्रिकेट संघाचे अध्यक्ष सन्माननीय रामदासजी डोने साहेबांना विनंती करेल मी की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेपेकी करायची सामना 4 षटकाचा असेल. नाणेफेकीचा कौल केला जातोय. भूषण
यस नाणेफेक केली जाते व्यासपीठावरती. दुसऱ्या फेरीतील श्री मल्लांग टेनिस क्लबचे अध्यक्ष सन्माननीय रामदास चिटणकर धोणे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातो. एका बाजूला राज पाटील नक्कीच नाणेफेकी जिंकले, तर दुसऱ्या बाजूला अधिक पाटील नाणेफेकीचा कौल मात्र यावेळेस काटे संघाच्या बाजूने जातोय. सध्या खूप सारी जिम्मेदारी जबाबदारी पूर्ण मलिंगड मलंगड परिसराची सर्वांचे लाडके सन्माननीय नक्की सर राज पाटील तुमच्यापर्यंत तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचतात. प्रवेश सामन्याकडे आपण सामना खूप महत्वाचा बघतो मैदानावरती. यावेळेस मात्र विचार केला एका बाजूला या दरम्यान गावदी विखाडी दुसऱ्या बाजूला मैदानावरती जवान दातिवली संघ या क्षणाला 44 धावा चेस करत असताना संघाची धावसंख्या धापालक्यावरती एकही रँकामध्ये 7 धावा 8 धावा धापालक्यावरती येत आहेत. तर गोलंदाज विशाल मात्रने खूप चांगल्या प्रकारची गुंदाची फेकली होती ओवर द विकेट. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग शॉट आहे, क्षेत्रक्षेत्र जज करतायत, चूक नसेल. फलंदाज बाद बिग विकेट निवृत्ती बॅट टू पॅव्हिलियन दुसरा झटका मैदानावरती दातिवली संघाला. धन्यवाद. नक्कीच 11 तारखेला विचारलं गेलं तर चिकन बघितलं गेलं तर चिकन घरच्या मैदानावरती नक्कीच सुभाष मैदान कल्याण विभागाने स्पर्धा पाहिल्या तर 11 तारखेला ठीक 9 वाजता पहिला सामना असेल चेंज गेम मोडोल बी विपक्ष गावदेवी उंबारली. दुसरा सामना असेल जेतूला नांदेवली विपक्ष निलजे. तिसरा सामना असेल डवलेपाडा विपक्ष वाडेकर. चौथा सामना असेल आदर्श पडले विपक्ष कमालपाडा. आणि 13 तारखेचा पहिला सामना असेल 12 तारखेचा माफ करा 12 तारखेचा पहिला सामना असेल ठाकूरपाडा विपक्ष बरोडी. बादवड विपक्ष मेघा वाघबिल संघ असेल. त्याच्यानंतर टेमगर विपक्ष गोडसई. त्याच्यानंतर डोळे विपक्ष दापोळे असा सामना. त्याच्यानंतर 13 तारखेचा सामने असतील सापाडी विपक्ष सागाव. नवापाडा विपक्ष जुने डोंबिवली. गवरीपाडा विपक्ष जोविली. गावदी वसा विपक्ष मोठा गाव. सामन्याकडे मात्र इथनं विचार जगत आपण सामना खूप महत्वाचा बघतोय. अस्तित्वाची लढत या मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला गावदी विखाडी संघ तर दुसऱ्या बाजूला जे हनुमान विचार केला तर या क्षणाला दातिवली संघ सिंगल येते. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का थोडस खराब क्षेत्ररक्षण दाखवलं पंकजने मात्र बॅकअप साठी आले होते क्षेत्ररक्षक अतिश चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एकने पुढे जाईल एकेरी अंकामध्ये 9 धावा दाबालकावरती. सबरीच्या जवळ चेस करत असताना पहिल्या पीएम षटक पंकज चौधरीने खूप चांगला फेकला. त्याच्यामध्ये विचारतात विकेट टिकीन गृंदाची दाखवली. आता मात्र विशाल मात्रेचा वापर त्या गावदेवी विखाडी संघाच्या माध्यमातून 9 धावा दाबालकावरती अंकित होत आहेत. उर्ध विकेट गोलंदाजी करत आहेत पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेस गोलंदाज खूप चांगली होती स्ट्राईक आहे ना रोहित. हा चेंडू रईचा दरम्यान ऑफ ट्रायच्या माध्यमातून खूप चांगला ट्राय केला होता. दुसरी धाव गाठक ठरू शकेल मात्र ऑन द स्टंप फिकी असायला हवी होती तसं काय होत नाहीये. तोपर्यंत 2 धावा कम्प्लिटली पूर्ण. नक्कीच खाडी आमचे खूप चांगले व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या खाडी शशक आपल्याला पाहायला भेटेल. तर दिनेश दादा पाडे यांचं शुभागमन झालं ते विनंती असेल दिनेश दादांना की आपण या व्यासपीठावरती आपलंही स्वागत असेल एक चांगलं व्यक्तिमत्व दिनेश श्रीरामन पाडील आमचे मान्यवर. हा चेंडू ऑन साईडला मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता चेंडूच्या लेंथ मध्ये नव्हते मात्र यावेळेस रोहित एक चांगला खेळाडू एक चांगला गुणवार खेळमध्ये त्याच्या बाजू एका बाजूने बघितलं तर विशाल मात्रला पेस करणं थोडं सोपं असेल कारण का सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये जी गोलंदाजी केली होती खूप चांगला आपण क्रिकेट बघितलं होतं विशालच्या माध्यमातून. आता मात्र तोच क्रिकेट सातत्याने कायम ठेवले आणि सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी धावसंख्येवरती अंकुश करण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाच्या पायामध्ये बेडा घालण्याचा प्रयत्न केला जातोय. वन्स अगेन ऍक्शन रिप्ले मैदानावरती खूप चांगल्या प्रकारचा क्रिकेट पूर्णपणे जोर लावला जातोय. असलेली ताकद दाखवली जाते आपल्या मध्ये असलेला गुणवत्ता दाखवली जाते आणि 100% कमिटमेंट देण्याची ताकद ठेवते मैदानावरती हा गावदेवी खाडी संघ. षटक क्रमांक दुसरा संपला गेलाय. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त 11 धावा दाबालकावरती. बिन्स ब्रेक लावते कडा
थँक्यू डीजे. तर षटक क्रमांक दुसरा संपला गेले, दोन षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या दापालक होती फक्त आणि फक्त 11 धावा. मात्र इथनं येणारे अजूनही चिलू शिल्लक असतील 12 आणि जिंकण्यासाठी 33 धावीची गरज. अतिश मात्रेचा वापर केला जाईल कवती पिकाडी संघाच्या माध्यमातून. इथनं येणारे 12 चेंडू 33 धावीची गरज आहे. सामना अजूनही पहिले, सामना अजूनही जिवंत आहे. तर का जयेश मात्रेसारखा एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल रोहितला, रोहित नाईक. तर दुसऱ्या बाजूला बघू शकाल स्ट्रायकरला फलंदाज जयेश. जयशकडनं खूप सारा अपेक्षा असेल, कारण का दोन षटकाच्या नंतर डीन्स ब्रेक झाला होता. संघाने विशाल मैदानाच्या आतमध्ये गेले होते. 12 चेंडू 33 धावीची गरज. चेंडू दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्रॉंग अपील, अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. ऑन साईडला दरम्यान विचार केला, मिडी विकेट किंवा स्क्वेअर लेग झोन क्लिअर करायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा तशीच सर्व नक्कीच आमचे दिनेश रमण पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपण या व्यासपीठावरती एक चांगले आयोजक. येत्या 12 तारखेला गवती बीच लखाडीच्या मैदानावरती पाहायला भेटेल. परंतु हा चेंडू पंचांनी स्वेअर घोषित केला आहे. प्लस वन एकूण या दोन धावा असतील, कारण का धावांची गरज आहे. धावा कशा का नाहीत, धावा येणं खूप महत्वाचं असेल मैदानावरती या तातवेली संघासाठी. तर समीकरण असेल येणारे अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत, 31 धावीची गरज. सामना अजूनही बाकी असेल, सामना अजूनही बॅलन्स आहे. विजय देखील सातत्याने आपण बघतोय खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा. जय गावती क्रिकेट संघ उंबारली आयोजित उंबारली चषक 2017 पर्व. 4 दिवसाची आपण बघतो क्रिकेट स्पर्धा, टेनिस बॉलची खूप मोठी स्पर्धा आपण बघतोय. युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. DCW पूर्णपणे साधारण पूर्णपणे टीम सज्ज झाली आहे. खूप सारी मेहनत घेतली जाते स्पर्धेसाठी. खूप देखणं आयोजन सातत्याने खूप सारे आमच्या व्यासपीठावरती आमच्या मान्यवर बघू शकाल. मलंगड टेनिस क्रिकेट संघाचे अध्यक्ष सन्माननीय रामदास जिडोणे, त्याच्यानंतर बघू शकाल व्यासपीठावरती आशिष मात्रे आहेत. खूप युवा कार्यकर्ते, युवा नेतृत्व आपल्या व्यासपीठावरती. हा चेंडू ऑन साईडला गॅपशॉट सिलेक्शन क्षेत्र सगळ्यात विशाल मात्रे. चेंडू वन बस फरार, संघर्षमय चौकार. थँक्यू डीजे. हा चौकार देतोय, चौकार नक्कीच आत्मविश्वास वाढला मैदानावरती रोहित नाईकचा, कारण का इतना मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठा फटका येतोय, त्यामध्ये येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही जिंकण्यासाठी विचार केला तर 27 धावीची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स असेल, कारण का सातत्याने रोहित एक चांगला खेळाडू आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल जयेशला, दोन चांगले खेळाडू दातुली संघाचे. चेंडू शडांबूल होता, हाईट फॅक्टर आपण बघितलं गेलं तर चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचाली घेतोय, बॉन्स होतोय, मध्ये पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क कोणत्या प्रकारचा येत नाहीये, कारण का एक एक चेंडू संजीवनीचं काम करेल. एक एक चेंडू मात्र खूप महत्वाचा असेल. डॉट चेंडू, हा चेंडू दरम्यान ऑन साईडला खेळाचा प्रयत्न. चेंडू मात्र जातो कीपरच्या पांडे गेला, शॉर्ट फाईन लेगला थोडीशी चुका होत आहेत. चुका करतो मैदानावरती पंकज चौधरी. तोपर्यंत या दोन धावा कंप्लीटली पूर्ण होतील. दोन धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपळ दोन्ही पुढे जाते. दरम्यान स्कोर करत धावा येतात एकूण. एकोणावीस धावा धापालकावरती येत आहेत. एकोणावीस धावा धावालकावरती येत आहेत. सध्या त्यांनी गोलंदाजी खूप चांगली होती मैदानावरती. चेंडू वन्स अगेन चडांबूल होता, सातत्याने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी अफलातून क्रिकेट मैदानावरती. वन टू गो. एक चेंडू शिल्लक असेल, शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल. मात्र गोलंदाजी खूप चांगली आपण बघितली आतापर्यंत अतिशय माध्यमातून. हा चेंडू दांडी गोल होती, फलंदाज बाद बॅकफुटला बरोबर मैदानावरती. दातेवली संघाकडे गोलंदाजी खूप चांगली होती, वेगवान गोलंदाजी सातत्याने विकेट टेकून म्हणजे पूर्णपणे बॅकफुटला असेल. इतना सामना जिंकण्यासाठी तेवढं सोपं लक्ष असेल. अजूनही मात्र येणारे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. आपण विचार करत आता संघाची धावसंख्या धापालकावरती 44 धावा चेस करत असताना आता धावसंख्या धापालकावरती आली आहे 19. तर विचार करत अजूनही विचार केलं तर या क्षणाला येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 25 धावेची गरज. डीजे We'll be right back.
संघीवडीचे ते समीकरण असताना येणारे अजूनही सहा चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. सामना कुठून कुठे आला कारण 24-44 धावा चेस करत असताना बॅकफुटला गेले मैदानावरती कारण सातत्याने पंकज चौधरीने षटक फेकले. पहिले फक्त 8 धावा खर्च केल्या, त्याच्यानंतर गोलंदाजी केली विशाल मात्रेने, धावा फक्त 3 धावा खर्च केल्या. अतिश मात्रेने षटक फेकला, मी फक्त 8 धावा खर्च केल्यात. मी सातत्याने विकेट टेकीन गोलंदाजी, मी अंतिम षटकामध्ये गोलंदाज केतन मात्रे एक नवदित खेळाडू, खूप चांगला खेळाडू, गुणवान खेळाडू, कारण सध्या एडुटण्याचं मैदान गाजवलं होतं या खेळाडूने. मात्र एक अष्टपैलू खेळाडू अंतिम षटक फेकेल, अंतिम येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 6 चेंडू 25 धावांची गरज, समीकरण सोपं असेल मात्र अवघड नसेल. इतना जर मेहनत केली, मोठे फटके दाखवले तर सामना जिंकू शकेल. खूप चांगल्या प्रकारचा क्रिकेट आणि खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानावरती, विकेट टेकीन गोलंदाजी आणि सांघिक यश फलंदाज बाद. चांगलं संगीत मात्र इतना मोठे चांगले फटके येणं गरजेचं आहे, कारण का इतना प्रेक्षकांचा मनोरंजन खूप कमी होतं, कारण का हा चेंडू बॉडामॅनचा वापर ऑन साईडला थोडस खराब क्षेत्राचा सिंगल येईल. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, चुकीची फेक, फक्त 2 धावा असतील आणि 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या दाबल करतो. 21 धावा येत आहेत, अजूनही 23 धावीची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 4 आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. चार षटकार मात्र धावकावा लागतील मैदान, ते 4 षटकार मारावा लागतील तर सामना जिंकच असेल मैदानावरती तर दातेवली संघाला. हा चेंडू पंच लाईन बघती, लाईन चुकीची आहे, मात्र उजव्या स्टिकच्या बाहेरून जातोय. तुम्हाला हा चेंडू स्क्वेअर घोषित केला पंचाने. समीकरण अजून येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी दरम्यान 22 धावांची गरज. 4 चेंडू 22 धावांचे समीकरण, 22 धावांची अजून गरज आहे. अर्धा पल्ला पार केलाय दतिली संघाने. हा चेंडू दरम्यान मिक्स टायमिंग आहे, क्षेत्रक्षक जज खाली जज करत आहेत, क्षेत्रक्षक सुकांना नाही फलंदाज बाद. फलंदाज मात्र या दरम्यान बाद होतोय, कारण सातत्याने गोलंदाजी पण खूप चांगली आतापर्यंत. प्रेक्षकांची मात्र या दरम्यान सामन्यामध्ये प्रेक्षक वर्ग सामना एन्जॉय करू शकत नाही, कारण का एकतर्फी आपण फाईट बघतोय, एकतर्फी सामना इथल्या मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 22 धावा शक्य नसेल, क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसते. केतन चेंडू खूप चांगला फेकला जातोय, सातत्याने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, कारण सातत्याने गोलंदाजी त्यांचं ब्रह्मशास्त्र, कारण का गोलंदाजीच्या जीवावरती जोरावरती खूप सारे सामने, खूप सारे मात्र स्पर्धा जिंकले आहेत खाडी संघाने. तो खाडी संघ मात्र आजच्या दिवसामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स देतोय. चेंडू मात्र ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहेत अनिकेत, तोपर्यंत फक्त सिंगल असेल, फक्त औपचारिकता असेल, इतना सामना जिंकणं तेवढं सोपं नसेल. सातत्याने एका चेंडू फक्त फेकायचा आहे. सन्माननीय दिनेशजी हिरामण पाटील यांचा शुभागमन झालं, एक चांगलं व्यक्तिमत्व गावदेवी विशेषक 20-17 खाडीच्या मैदानावरती येत्या 12 तारखेला मला खूप मोठी स्पर्धा पाहायला भेटेल खाडीच्या मैदानावरती. त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय दिनेशजी हिरामण पाटील यांचं शुभागमन झालं, नक्की संघाने खूप चांगला क्रिकेट दाखवलाय, 2 सामने जिंकले खाडी संघाने. संध्याकाळच्या 17 मध्ये स्वागत, एक चांगले व्यक्तिमत्व दिनेश हिरामण पाटील यांचं स्वागत आपल्या व्यासपीठावरती असेल. तर तत्पूर्वी काही मान्यवर आमच्या सोबत आहेत, तर त्या मान्यवरांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. तर सर्वात आधी मलंग टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष सन्माननीय रामदासजी ढोणे साहेब यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती विनंती करतोय. आमच्या स्पर्धेचे
लड़के आयोजक सचिन दादा भोईर यांना मी विनंती करेल की आपण आपल्या